श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना स्वामी नेहमी सुखात आनंदात ठेवत, तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदना करून आपल्या आयुष्यात चमत्कार करणाऱ्या गोष्टींच्या व्हिडिओला सुरुवात करते। काही लोकांनी विचारलं, कसं आम्ही देवाशी कनेक्ट होऊ शकतो, कसं आम्ही त्या देवाची प्रार्थना करू शकतो, कसे आपण त्या देवावर भक्ती श्रद्धा करू शकतो। देवाची प्रार्थना करण्यासाठी घर सोडण्याची आवश्यकता आहे का, की दिवसभर बसून भजन नामस्मरण जप करणं महत्त्वाचं आहे का। एकदा चैतन्य महाप्रभूंना एकदा विचारलं, भक्त कोणाला म्हणतात, भक्त कोण असतो, तेव्हा ते म्हणाले, तीन प्रकारचे भक्त असतात। ज्यांनी देवाला एकदाच हाक मारली, जे भक्त देवाला रोज हाक मारतात ते सुद्धा भक्त आहेत, आणि जे असे पण काही आहे जे देवाला दिवसभरात फक्त 5 मिनिटं मनापासून म्हणजे आपल्या इच्छेने मनापासून देवाला हाक मारतात ते सुद्धा भक्त असतात, आणि तेच सर्वश्रेष्ठ भक्त असतात। पूर्ण दिवस नामस्मरण करू नका, नामस्मरण करू नका, जप करू नका, फक्त दिवसभर सुद्धा नाही, फक्त आणि फक्त 5 मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी, 5 मिनिटे आपल्या मनापूर्वी झोपण्यापूर्वी मनापासून आपली इच्छा बळकट करून आपल्या स्वामींना परमेश्वराला मनापासून पुकारा। त्यांना सांगा, हे ईश्वरा, तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद, तुम्ही सर्व काही मला माझ्या आयुष्यात दिलं आहे, त्यासाठी माझ्या मला आयुष्यात खूप काही दिलं आहे। आणि आपण जेव्हा सकाळी उठतो आणि तेव्हा परमेश्वराला म्हणा, आपल्या स्वामींना म्हणा, परमेश्वरांना धन्यवाद द्या आणि त्या देवाचे आभार मानात, त्या परमेश्वराला पुन्हा सांगा आणि म्हणा की तुम्ही एक दिवस माझ्या नवीन आयुष्यात ॲड केला आहे आणि मला माझ्या जीवनामध्ये एक नवीन मौका, मला जीवनात काहीतरी करण्यासाठी एक नवीन मौका दिला, आणि हा आपल्या जीवनात खूप साऱ्या चुका होत असतात आणि अशी कोणतीच व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही की जिच्याकडून चूक झाली नाही, तेव्हा तुम्ही ही 5 मिनिटाची प्रार्थना तुमच्या आयुष्यात खूप काही जिंकण्याची नवीन ताकद निर्माण करू शकते आणि होते, आणि एक ऊर्जा, जी नवीन ऊर्जा तयार होते ते या 5 मिनिटाच्या प्रार्थनेमुळे होते। भक्तांनो, एकदा नारद मुनींनी ईश्वराला विचारले की तुमचा सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहेत, कारण नारद मुनी दिवसभर नारायण नारायण म्हणत असतात, तेव्हा माझ्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ भक्त असू शकत नाही। तेव्हा ईश्वर म्हणाले, आहे एक शेतकरी आहे, तो पृथ्वीवर राहतो, तो माझा सर्वात मोठा भक्त आहे। ते ऐकून नारद मुनी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात प्रश्न पडला की असा काय आहे त्याच्याकडे, तर त्याच्याकडे ते पृथ्वीवर आले आणि शेतकऱ्याची पडताळणी करायचे म्हणून ठरवले, आणि ते आले, त्यांची दिनचर्या पाहू लागले आणि ते स्वतः पाहिले त्यांनी की शेतकरी आपल्या जीवनामध्ये तो फक्त सकाळी उठल्यानंतर एक माळ जप करून तो आपल्या दिवसभराच्या कामासाठी रानात निघून जातो आणि रात्री झोपण्यापूर्वी परत तो एक माळ जप करून तो परत झोपत असे आणि पूर्ण दिवसभर तो काम करत असे आणि तो देवाचं एकदाही नाव घेत नसे, आणि शेतकरी हा ईमानदारीने जगत असे।
तो आपल्या आईवडिलांची सेवा करत असे, आपली पत्नी, आपली मुले या सर्व जबाबदाऱ्या तो व्यवस्थितरित्या पार पाडत होता. तो कोणाचंही मन दुखवत नव्हता. हे सर्व पाहून नारद मुनी आश्चर्यचकित झाले. हा मोठा भक्त कसे काय असू शकतो? आणि पुन्हा ते आपल्या देवाजवळ आले आणि देवाला सांगितले, तू तर एकच माळी जप करतो आणि पूर्ण दिवस शेतात काम करतो, मग तो तुमच्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त कसं काय झाला? तो सर्वात मोठा भक्त कसं काय आहे? तेव्हा भगवान त्यांना सांगतात की हे बघ ज्ञाने नारदा, तो एक माळी जप करतो, पण त्या एक माळी जपामध्ये तू कधीही कुणाचाही कोणत्याही ठिकाणी कधीच लक्ष घालत नाही. तो फक्त मनापासून मलाच पुकारत असतो आणि तो सर्व कार्यात परिपूर्ण आहे. त्यासाठी आपण सर्वांनी फक्त 5 मिनिटे वेळ दिला पाहिजे. फक्त 5 मिनिटं सुद्धा पुरेशी आहे देवाला, पण ती मनापासून असली पाहिजे. आपण त्याला एक अर्थ हाक दिली पाहिजे. भक्तांनो, आपण रात्री आणि सकाळी 5-5 मिनिटं ही प्रार्थना आपल्या आयुष्यात चमत्कार करू शकते. आणि हा या 5 मिनिटात तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे, या 5 मिनिटात तुम्हाला बाहेरच्या दुनियेचा विचार करायचा नाही, त्या दुनियेकडे आपल्याला लक्षच द्यायचं नाही. ही 5 मिनिटे आपल्या परमेश्वराला, आपल्या परमेश्वराला स्वामींना मनापासून समर्पित करा आणि आपले जे जीवन आहे ते व्यवस्थितरित्या फोकस करा आणि देवाजवळ रोज 5 मिनिटे बसा, नामस्मरण करा, जप करा. फक्त 5 मिनिटे आणि आपल्या आयुष्यातली ही 5 मिनिटं समर्पित करा आणि बघा, तुमच्या आयुष्यात खूप सारा चमत्कार होईल, बदल होईल. आणि ही परमेश्वराची शक्ती, ही परमेश्वराची ऊर्जा तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार करेल. आणि या ऊर्जेचा तुम्ही स्वतः अनुभव घेताल. आणि हा प्रार्थना घेण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी तुम्ही धार्मिक व्हायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही कोणीही असू द्या, प्राणी, पक्षी, कोणीही, फक्त 5 मिनिटे प्रार्थना मनापासून केली तर देव आपला नक्कीच उद्धार करेल. त्यासाठी धार्मिकच व्हायला पाहिजे असं काही नाही. आणि हा आणि ही सर्व सोय देवाने आपल्याला केलेली आहे. भक्तांनो, खरं सांगायचं झालं तर आपल्यामध्ये इतकी सुद्धा ताकद नाही की जमिनीतून आपले आपण धान्य निर्माण करू शकतो. तो भगवानच आहे की जो ते बियापासून धान्य निर्माण करण्याची त्या परमेश्वरातच फक्त ताकद आहे. भक्तांनो, ही प्रार्थना म्हणजे 5 मिनिटं देवांना देणे. कोणताही देव असे नका, स्वामींनाच नाही, तुमचा जो आवडता देव असेल, तुमचे सर्व काही दुःख किंवा दुनिया याबाबत कधीही विचार करू नका. फक्त देवासाठी, फक्त आणि फक्त देवासाठी 5 मिनिटं घाला आणि प्रार्थना आणि बघा, तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार झालेले असतील. भक्तांनो, इमानदारीने आणि मनापासून ही 5 मिनिटे प्रार्थनेसाठी दिली तर तुमच्या आयुष्यात अपेक्षेपेक्षा जास्त सुख आणि आनंद नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा आणि हा घंटी देखील दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर्वांनी तुम्ही सर्वजण काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.